राज्यसभेनंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचं राजकारण रंगलंय कोण म्हणतंय काँग्रेसचा गेम होणार कोण म्हणतंय शिवसेनेचा गेम होणार आता तर या यादीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसेंच्या जागेवर खरी रंगत येणार आहे ज्याप्रमाणे राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला पराभवाचा झटका दिला त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील झटका देण्याची तयारी भाजपने सुरू केली आणि या झटका डायरेक्ट खडसेंना बसू शकतो कारण भाजपवर कायम टीका करणाऱ्या खडसेंना भाजपकडूनच विशेष टार्गेट केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं बोललं जात शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फोन केल्याच्या बातम्या येत आहेत पण या सगळ्यात फटका बसणार आहे की सेनेला बसणार आहे की राष्ट्रवादीला हे सगळं समीकरण पाहूया विधान परिषदेच्या निवडणुकीत येत्या वीस जून ला दहा जागांसाठी निवडणूक होते आणि या एकूण दहा जागांवर भाजपचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे दोन असे उमेदवार मैदानात आहेत भाजपने प्रवीण दरेकर प्रसाद लाड राम शिंदे उमा खापरे श्रीकांत भारतीय असे पाच उमेदवार उभे केलेत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन उमेदवार उभे आहेत तर राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे दोन उमेदवार उभे केलेत प्रश्न उरतो काँग्रेसचा तर काँग्रेस पक्षाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या दोन उमेदवारांना उभं केलंय या सगळ्यात गेम असा आहे की संख्याबळानुसार भाजपचे चार शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचा एक काँग्रेसचा एक असे उमेदवार निवडून येऊ शकतात आता तुम्ही म्हणाल राष्ट्रवादीचा एक कसा तर जरा थांबा कारण दुसरी जागा निवडून आणायला राष्ट्रवादीला कसरत करायला लागणार आहे तसंच काहीस काँग्रेसही दुसऱ्या जागे जागेबाबत आणि भाजपचं पाचव्या जागेबाबत आहे कारण सध्या तरी मतांचा कोटा सत्तावीसचा आहे मात्र राज्यसभेच्या अनुभवानंतर कोणताही पक्ष आपल्या मतांचा कोटा काठावर ठेवणार नाही हेच चित्र दिसतय प्रत्येक पक्ष आपला उमेदवार सुरक्षित करण्यासाठी हा कोटा तीस पर्यंत वाढवू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय आता संख्याबळ बघूया शिवसेनेचे एकूण छप्पन्न राष्ट्रवादीचे चोपन्न काँग्रेसचे चौरेचाळीस आमदार आहेत असं महाविकास आघाडी स्थापन होताना संख्याबळ होतं मात्र त्यात आता अपडेटेड आकडेवारी पाहिल्यास सेनेच्या एका आमदाराचं निधन झालं तर राष्ट्रवादीने पंढरपूरची एक जागा गमवली तर दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक असे दोन जण तुरुंगात आहेत त्यामुळे सध्या सेनेकडे पंचावन्न आमदार आहेत राष्ट्रवादीचे एक्कावन्न आमदार आणि काँग्रेसचे चौवेचाळीस आमदार असं संख्याबळ आहे जसा राज्यसभेच्या निवडणुकीतला नियम असा आहे की प्रत्येक आमदार मतदान करताना आपली मतपत्रिका पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवतो त्यामुळे इथे समजा क्रॉस वोटिंग झालंच तर ते पक्षाच्या प्रतिनिधीला कळतं पण विधान परिषदेचं तसं नाहीये इथे संपूर्ण मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने होते त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं क्रॉस वोटिंग झालंच तर नेमकं कोण फुटलाय हे त्या पक्षाच्या देखील लक्षात येणार नाही त्यामुळेच नाही तर आपल्याच आप आमदारांचं इथे प्रत्येक राजकीय पक्षाला येणार आहे आता वळूया मेन मुद्द्यावर एकनाथ खडसेंचा गेम कसा होणार आहे त्यासाठी राज्यात सध्या ज्या प्रकारचं राजकीय वातावरण सुरू आहे ते समजून घेऊया खडसेंचा गेम होण्यासाठी आघाडीतील अंतर्गत कुरघोडी ही कारणीभूत ठरू शकते कशी तर विधान परिषद निवडणुकीसाठी मतांचं गणित जुळवण्यासाठी सगळे पक्ष कामाला लागलेत भाजप जसं अपक्षांची मनधरणी करायला लागलंय तसाच प्रयत्न महाविकास आघाडीतून सुरू आहे त्यातल्या त्यात आघाडीतलेच पक्ष एकमेकांच्या समर्थक आमदारांच्या भेटी घेत आहेत काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती बहुजन विकास आघाडीची ही तीनही मतं मिळवण्यासाठी भाजपकडून देखील प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या रामराजेंनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती या मतांच्या पळवापळवीमध्ये शिवसेना कारणीभूत ठरते कारण राज्यसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सेफ होते मात्र शिवसेनेचा एक उमेदवार पडल्यामुळे शिवसेना आता पुन्हा तीच चूक करणार नाही विधान परिषदेत सेना सेफ गेम खेळणार आहे शिवसेनेचं एकही मत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणार नाही त्याचबरोबर शिवसेना समर्थक अपक्ष उमेदवारांची मतंही शिवसेनेच्याच उमेदवारांना देण्याच्या भूमिकेत शिवसेना असल्याचं समजतंय <laughs> सेनेने हात वर केले त्यामुळे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवार अडचणी सापडलेत असं चित्र आहे त्यामुळे शिवसेनेचे दोन अधिकृत उमेदवार निवडून आणल्यावरही सेनेकडे समर्थक अपक्ष आमदारांची जी मतं शिल्लक राहतात त्याच शिल्लक मतांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी डोळा ठेवू नये आमदार गीता जैन मंजुळा गावित अशा शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना रामराजे नाईक निंबाळकर एकनाथ खडसे भाई जगताप यांनी फोन केल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याच्या भाजपला त्यांचे चार उमेदवार निवडून आणायचं टेन्शन नाहीये मात्र पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांनाही आम्ही आरामात निवडून आणू असा कॉन्फिडन्स भाजपच्या नेत्यांनी दाखवलाय त्यात भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेल्या खडसेंवर भाजपचा पर्सनल राग असणार आहे त्यामुळे काहीही करून भाजप एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार आहे आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा आणि खडसेंना मिळणारी मतं फोडण्याचा भाजपने प्रणच घेतलाय अशी चर्चा चालू आहे राष्ट्रवादी पक्ष तर अगोदरच रामराजे नाईक निंबाळकर यांनाच सेव्ह करू शकतो कारण निंबाळकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत विधान परिषदेचे सभापती आहेत सुरुवातीपासूनच त्यांचं पक्षात मोठं महत्वाचं स्थान राहिलेलं आहे त्यामुळे पक्षाला त्यांना निवडून आणणं भाग आहे म्हणूनच पक्षाने त्यांना पहिला उमेदवार म्हणून उतरवलं आणि सुरक्षित कोटा देखील देऊ केल्याचं सांगण्यात येत आहे मात्र प्रश्न होतो खडसेंचा खडसे दोन नंबरचे उमेदवार आहेत खडसेंना निवडून येण्यासाठी तीन ते चार मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे निवडून येण्यासाठी सत्तावीस मतांचा कोटा आहे राष्ट्रवादीकडे एकावन्न आमदार आहेत तर रामराजे नाईक निंबाळकर यांना समजा तीसचा सुरक्षित कोटा दिलाच तर उरतात एकवीस मतं म्हणजेच खडसेंना अपक्षांच्या सात ते आठ मतांची गरज लागणार आहे आणि इथेच भाजप खडसेंवर वचपा काढू शकते कारण खडसेंना लागणारी सात ते आठ मतं भाजप आपल्याकडे वळू शकतो त्यामुळेच खडसे निवडून येण्याची शक्यता कमी होऊ शकते आता दुसरी बाजू बघितली तर बराच मोठा काळ भाजपमध्ये घालवलेल्या खडसेंना मांडणारा एक मोठा गट भाजपमध्ये असल्याने भाजपमधून देखील क्रॉस व्होटिंग होऊ शकते त्याच एक उदाहरण बघायचं झालं तर भाजपचे आमदार संजय सावकारे खडसे भाजपमध्ये असताना संजय सावकारे यांना आमदार करण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिलाय तेव्हापासूनच सावकारे यांना खडसेंचे निकटवर्ती म्हणून संबोधलं जातं त्यामुळेच त्यांचं मत खडसेंना जाऊ शकतं असं बोललं जात आहे थोडक्यात काय तर सगळा गेम सध्या अपक्ष आमदारांच्या हातात आहे राज्यसभेलाही याच अपक्ष आमदारांनी सेनेच्या उमेदवाराला पाडलं असं संजय राऊत बोलले होते तेही सकट आता तर गुप्त मतदान पद्धत आहे त्यामुळे अपक्षांसोबतच आपल्या पक्षांची मतं फोडण्यापासून कशी वाचवायची हा मोठा प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांसमोर आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये नेमकं कोण यशस्वी होणार भाजप की महाविकास आघाडी तुमची उत्तरा आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोल भिडू युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका